उद्योगांना जर कोणी त्रास देत असेल तर तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, काही विचार न करता अशा प्रत्येकावर कारवाई करा. आपल्याकडे इन्व्हेस्टर याला तयार आहेत, तर उद्याच्या काळामध्ये आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही. आणि म्हणून काय वाटेल ते झालं तरी अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. आणि म्हणून या संदर्भात अतिशय कडक मेसेज आज पोलिसांना मी दिलाय. आमची पोलिसांची क्राईम कॉन्फरन्स देखील त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे, आमचे पुणे पोलीस असतील, पिंपरी चिंचवड आयुक्तालय असेल किंवा पुणे ग्रामीण असेल, यांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की उद्योगांना जर कोणी त्रास देत असेल तर तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, काही विचार न करता अशा प्रत्येकावर कारवाई करा, त्याच्या मुसक्या बांधान त्याला जेलमध्ये टाका. आज दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपल्याकडे इन्व्हेस्टर याला तयार आहेत, पण कुठेतरी एक ब्लॅकमेलर्सची इकोसिस्टीम तयार झाली आहे. हे ब्लॅकमेलर्स मोठ्या प्रमाणात आज उद्योजकांना त्रास देत आहेत, हे ब्लॅकमेलर्स मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत. काही फेक माथाडी ज्यांच्याकडे लायसन्सच नाही आहेत त्यांच्या नावाने त्या ठिकाणी, फेक माथाडीच्या नावाने त्या ठिकाणी वसुली करतायत. काही लोक आम्हालाच कंत्राट द्या आणि आम्ही म्हणू त्याच रेटला द्या आणि आम्ही काम करणारच नाही, दुसऱ्याकडनं काम करून घ्या, हे जे काही मानसिकता तयार झाली आहे ही पूर्णपणे याचं कंबरड मोडून काढण्याचं काम आता येत्या काळामध्ये करायचं आहे. मला इतकं दुःख झालं, आज मी इन्व्हेस्टरचं नाव सांगणार नाही, पण एक इन्व्हेस्टर मला आज दुपारी भेटले. ते म्हणाले, हो साधारण वर्षभरापूर्वी आम्ही 6,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं होतं, परंतु ज्या प्रकारच्या धमक्या आम्हाला मिळाल्या आणि ज्या प्रकारे वसुलीचे आम्हाला त्या ठिकाणी संदेश मिळाले, त्यानंतर ते संपूर्ण 6,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आम्ही कर्नाटकात घेऊन गेलो. ही जर अवस्था आपल्याकडे होणार असेल तर उद्याच्या काळामध्ये आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही. आणि म्हणून काय वाटेल ते झालं तरी अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. आणि म्हणून या संदर्भात अतिशय कडक मेसेज आज पोलिसांना मी दिलाय. आणि पोलीस जर कारवाई करणार नाही तर त्या पोलिसांना कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा प्रकारचा कडक संदेश आज या निमित्ताने दिलाय. मला विश्वास आहे, कारण आता खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स आपल्याकडे येत आहेत आणि ही जी काही एक मला असं वाटतं ह्युमन रिसोर्सची खाण आपला पुणे जिल्हा आहे, यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ते आकृष्ट होतात. आणि इथे जर आपण औद्योगिक वातावरण चांगल्या प्रकारे ठेवू शकलो नाही, आणि माझ्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे की या ठिकाणी उद्योगामध्ये राजकारण आणू नका. आणि उद्योगामध्ये त्या ठिकाणी बघा, जे आपले कामगार आहेत त्या कामगारांना प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे, पण कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी राजकीय नेता स्वतःचं घर भरण्याचं काम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही, त्या राजकीय नेत्यावरही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आता हे अतिशय स्पष्ट संदेश हा या माध्यमातून गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे की जसं मुंबई हे आपलं ग्रोथ इंजिन आहे, तसं पुणे आपलं दुसरं ग्रोथ इंजिन आहे. हे दुसरं ग्रोथ इंजिन दुप्पट वेगानं, दुप्पट क्षमतेनं या ठिकाणी धावलं पाहिजे. या दृष्टीनं राज्य सरकार निश्चितपणे त्याच्याकडे लक्ष देईल. मी पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. योगेशजी, तुमचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे चांगलं काम आपण करत राहावं आणि आपले मुख्यमंत्री आणि मी आणि आमचे चंद्रकांत दादा, आम्ही सगळे आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.